वळूयात पुढच्या बातमीकडे. रविवारी रात्रीपासून सलग 2 दिवस पडलेल्या पावसानं मंगळवारी उत्संत घेतली असली तरी डोंगरांची मातीही भुसभुशीत झाल्यानं परशुराम घाटात सलग 2 दिवशी पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. मंगळवारी डोंगरावरची माती रस्त्यावर आल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही ठप्प झाली होती. गेले 2 ते 3 दिवस चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. चिवेली गावात दरड कोसळल्यानं या गावांशी संपर्क तुटलाय. गेले 2 दिवस येथील विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाही आहेत. परशुराम घाटातही सलग 2 दिवशी दरड कोसळली आहे. दरड कोसळून रस्त्यावर दगड माती आल्यानं आणि माती खाली येण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्यानं या मार्गावरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली आहे. आता बंद करा, आता बंद करा, बंद करा सर, बंद करा.